मी ॲडव्होकेट प्राध्यापक माने आज आपल्या ट्रेनिंगच्या संदर्भात त्याचबरोबर वर शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यासंदर्भात आज माननीय शिक्षण आयुक्त पुणे इथं भेट दिलेली आहे आणि आज माननीय सूरज सर आहेत शिक्षण आयुक्त सध्या महाराष्ट्र राज्याचे त्यांची भेट घेतलेली आहे त्यांनी जे काही सांगितलेलं आहे या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे म्हणूनच एक एक डायर नीड आपण बोलूया ती अशी आहे की सर्वांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचायला हवं तुमचे मित्र शिक्षणसेवक म्हणून असतील शिक्षक म्हणून लागले असतील दोन हजार सतरापासून नंतर पवित्र पोर्टल शिक्षक भरतीनुसार आणि त्या सर्वांपर्यंत हे पोचवा कारण हे खूप महत्त्वाचं आहे आणि मस्त आहे याच्यापासून कोणालाही एक्झॅम्शन नाही आहे शिक्षणसेवक राज्यातील जे दोन हजार सतराच्या भरतीमध्ये लागलेले आहेत आणि त्यांची नियुक्ती दोन हजार बावीसमध्ये झालेली आहे आणि जे शिक्षणसेवक दोन हजार बावीसमध्ये टेट झाले आणि दोन हजार चोवीस फेब्रुवारीपासून त्यांची नियुक्ती झालेली आहे त्या सर्वांना एस सी आर टीनं ट्रेनिंग नियोजित केलेलं आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोचवा सेवकांपर्यंत पोचवा कारण याच्यामध्ये आयुक्त कार्यालयात आजी आयुक्त साहेबांना पण भेट दिलेली आहे त्यांनी काही महत्त्वाच्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या संदर्भात आहे त्याचबरोबर एस सी आर हा आदेश जुन्या शिक्षणसेवकांसाठी सुद्धा, खा ते सुद्धा आ, ते ले 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 का काढला तेसुद्धा आपण पाहणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे ट्रेनिंग आहे त्यामध्ये इलेक्शन ड्युटीसुद्धा लागलेली आहे निवडणूक आयोगानेसुद्धा यांना ड्युटी लावलेली आहे तर ते कसं मॅनेज करायचं दोन्ही आणि सर्वात महत्त्वाचं जर असे काही एक्सेप्शनल केसेस असतात की जे ट्रेनिंगला जाऊच शकत नाहीत तर त्यांच्यासाठी म्हणजे कोणता मार्ग अवेलेबल आहे का त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत चला तर सुरुवात करूया सो फर्स्ट ऑफ ऑल हे हे जे ट्रेनिंग सुरू होत आहे ते प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्याचबरोबर तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा आहे आणि नियोजित ट्रेनिंग आहे या ट्रेनिंगच्या कालावधीमध्ये कोणताही बदल होणार नाही कारण ट्रेनिंग लावणं आणि ट्रेनिंग म्हणजे करून घेणं नवनियुक्त शिक्षकांकडून ही पूर्णतः एस सी आर टीची जबाबदारी आहे त्यामुळे हे ट्रेनिंग कॅन्सल झालेलं नाही आहे इवन दो आयुक्त कार्यालयातून आणि मंत्रालयातून कॅन्सल करण्यात यावं हो, कारण हक्काची शिक्षकांची सुट्टी आहे या संदर्भात पाठपुरावा करण्यात आला होता त्याचं मित्रांनो आपण पाहिलेलं आहे की बऱ्याच शिक्षक संघटना आहेत त्यांनीसुद्धा पाठपुरावा केला होता परंतु ते कॅन्सल होऊ शकलं नाही एक पाठीमागचा आपण व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये आपण असं सांगितलं होतं की हे ट्रेनिंग नवनियुक्त शिक्षक दोन हजार बावीसपासून ज्यांची डेट झाली आहे तिथपासूनच्या पुढच्या शिक्षकांसाठी आहे शिक्षणसेवकांसाठी आहे परंतु आता आयुक्त कार्यालयातून आज एक वाजता एस सी आर टीला या संदर्भात संपर्क साधलेला आहे आणि त्याच्यानुसार आता हे ट्रेनिंग जे दोन हजार सतराच्या भरती ज्यांची झालेली आहे ते शिक्षणसेवक म्हणून काम करत असतील किंवा त्यांचं कंप्लीट झालेलं असेल त्याचबरोबर दोन हजार बावीसच्या भरतीमध्ये जे काम करत आहेत शिक्षणसेवक म्हणून ते सध्या आहेतच आणि मित्रांनो या सर्वांसाठी हे ट्रेनिंग नियोजित करण्यात आलेलं आहे सो अजूनपर्यंत जर तुमच्याकडे गुगल फॉर्म नसेल किंवा लिंक नसेल तर तुम्ही थोडंसं फाइंड आऊट करा की प्रत्येक जिल्हास्तरावरती आहे किंवा तुमच्या कॉलेजमधून यासंदर्भात नक्की तुम्हाला ईमेल आला असेल मी काही माझ्या जवळपासच्या कॉलेजमधून सुद्धा अपडेट घेतलेला आहे तर आज त्यांना दुपारपासून मेल यायला सुरुवात झालेली आहे तो सर्वप्रथम हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षण सेवकांपर्यंत किंवा दोन हजार पवित्र पोर्टल, द्वारे जी शिक्षक भरती सुरू आहे दोन हजार सतराची असो किंवा बावीसची असो त्या सर्वांपर्यंत पोहोचायला हवा कारण ट्रेनिंग मिस करता कामा नये आणि यासाठी एस सी आर टीने आदेशसुद्धा काढलेला आहे सर्वच शिक्षकांना नवीन नवनियुक्त शिक्षण सेवकांना शिक्षकांनासुद्धा हे ट्रेनिंग कंपल्सरी आहे आणि तसे आदेश त्यांनी प्रत्येक जिल्हा स्तरावरती सुद्धा आजच दिलेले आहेत त्या संदर्भात आयुक्त साहेबांनी सांगितलेलं आहे की हे ट्रेनिंग त्यांना करणं गरजेचं आहे जर त्यांनी आता केलं नाही तर नेक्स्ट ट्रेनिंग आहे ते त्यांचं नंतर बारा वर्ष झाल्यानंतरच असणार आहे म्हणजे बारा वर्ष कंप्लीट झाल्यानंतर एक प्रमोशनसाठी त्यांचं ट्रेनिंग असतं तेवढंच फक्त ट्रेनिंग त्यांना असणार आहे त्याशिवाय त्यांना ट्रेनिंग नाही आहे त्यामुळे हे ट्रेनिंग करणं मँडेटरी आहे त्याचबरोबर असेही काही आपल्या आपल्यामध्ये शिक्षणसेवक आहेत त्यांची इलेक्शन ड्युटी लागलेली आहे तर त्यांचं काय तर मित्रांनो इलेक्शन ड्युटी आहे निवडणूक आयोगानं लावलेली ती त्याच्यापासून एक्झेम्शन कोणालाच नाही आहे सो ज्या दिवशी तुमची इलेक्शन ड्युटी असेल त्या दिवशी तुम्ही इलेक्शन ड्युटीला जायचं आहे आणि ज्या दिवशी तुमची ड्युटी नसेल त्या दिवशी तुम्ही ट्रेनिंगला हजर व्हायचं आहे इन केस जर इलेक्शन ड्युटी जिथे तुम्ही का म्हणजे जॉब करत आहात तिथल्या एरियामध्ये जर लागली असेल आणि तुमचं ट्रेनिंगसुद्धा जॉब करत आहे त्या एरियामध्येच लागलं असेल तर वेल अँड गुड परंतु त्याचा एरियाचा डिफरन्स जर जास्त जास्त असेल आणि तुम्हाला एका दिवसा दुसऱ्या दिवशी तिथं पोचणं शक्य नसेल तर मात्र तुम्ही ट्रेनिंगच्या ठिकाणी अर्ज देऊ शकता की हे ट्रेनिंग मी इथं कंप्लीट करू शकत नाही मी माझ्याजवळच्या सेंटरमध्ये करेल एक्सेप्शनल टू द इलेक्शन ड्युटी केसेसमध्येच फक्त हे तुम्ही करू शकता परंतु त्यासाठी तुम्हाला परमिशन घ्यावी लागेल त्या नियोजित सेंटरची आणि सर्वात महत्त्वाचं असे आपल्यापैकी बऱ्यापैकी शिक्षक असतील नवनियुक्त शिक्षक असतील शिक्षणसेवक असतील त्यांचा असं असेल की एक्सेप्शनल एक 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 केसेस असतील की म्हणजे त्यांना कसंही झालं तरी ट्रेनिंग जॉईनिंग करणं शक्य नाही तर मित्रांनो आता अशा केसेस असू शकतात या ट्रेनिंगचा एक थमरूल आपण असं बोलूयात तो असा आहे की सर्वांना एनी हाऊ एनी कॉस्ट हे ट्रेनिंग अटेंड करायचंच आहे तरीसुद्धा जर एखाद्या दिवशी तुम्ही ट्रेनिंगला काही म्हणजे अवास्तव कारणामुळे जर तुम्ही हजर होऊ शकला नाही तसं तुम्ही त्यांना ॲप्लिकेशन करायचं आहे की मी या दिवशी हजर राहू शकले नाही परंतु मित्रांनो रेस्ट ऑफ द डे तुम्हाला ट्रेनिंग करणं कंपल्सरी आहे हे ट्रेनिंग झाल्यावरती तुम्हाला सर्टिफिकेटसुद्धा मिळणार आहे आणि हे ट्रेनिंग झाल्यानंतर कोणतंही ट्रेनिंग स्पेशल तुमच्यासाठी नसणार आहे किंवा असंही काही तुमचं म्हणणं असेल की आत्ता जर नाही केलं तर मग नेक्स्ट अजून सेकंड फेजमध्ये शिक्षक लागतील पुढच्या डेटमध्ये लागतील त्यांच्यासाठी त्यांच्याबरोबर आम्ही करू तर मित्रांनो ते आत्तापर्यंत अलाउड केलेलं नाही आहे सो इट्स अ मँडेटरी इट्स मस्ट यू नीड टू अटेंड द ट्रेनिंग एनी कॉस्ट नो मॅटर यू आर लुझिंग युअर दिवाळी वेकेशन विच इज युअर राईट बट येस बिकॉज विद्यार्थ्यांना शिक्षक नाही आहेत आणि ते कमी पडू नयेत म्हणून हे दिवाळीच्या सुट्टीमध्ये ट्रेनिंगचं नियोजन आहे आणि सर्वात शेवटी एक सांगायचं म्हणजे ह्या जे ट्रेनिंग तुम्ही सुट्ट्यांमध्ये करणार आहेत तरी ह्या ज्या तुमच्या सुट्ट्या आहेत त्या तुम्हाला शिक्षणसेवा कालावधीमध्ये तुम्हाला म्हणजे एक डी एल म्हणून वापरता येणार आहेत का किंवा त्या तुम्हाला भरून मिळणार आहेत का असाही प्रश्न विचारला जात होता तर मित्रांनो त्या संदर्भात आता कोणताही निर्णय घेतलेला नाही आहे दिवसेंदिवस अपग्रेडेशन होणं फार महत्त्वाचं आहे त्यामुळे जर इलेक्शन ड्युटी असेल तर तुम्ही थोडंसं मॅनेज करा आणि एखादा दिवस जर अपरिहार्य कारणामुळे जर तुम्हाला मॅ साठी जर तुम्हाला पोचता आलं नाही तर मात्र दुसऱ्या दिवशी तिथं तुम्ही अर्ज करायचं आहे आणि ते ट्रेनिंग कर कंपल्सरी करायचं आहे म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून आजचे काही एस सी आर टीने आदेश काढलेला आहे ते ट्रे ते त्रे ट्रेनिंग सर्वांसाठीच केलेलं आहे तर आज आपण या चॅनलवरती एक लाईव्ह घेतलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे की जे काही जिल्हा आणि हाय किंवा तालुका आणि आहे ट्रेनिंगचे लेटेस्ट असतील ते तुम्हाला मिळतीलच <laughs> टेलिग्रामवरती किंवा अदर सोशल मीडियावरती किंवा बेस्ट ऑप्शन आहे जर तुम्हाला आत्तापर्यंत याबद्दल माहिती मिळाली नसेल तर तुम्ही डायरेक्ट तुमचे मुख्याध्यापक आहेत किंवा तुमचे सुपरवायझर आहेत त्यांच्याशी संपर्क साधा आणि त्यांच्याकडून हा कॉन्टॅक्ट मिळवा आणि जरी तुमचं आता सुट्टी लागली असेल जरी झाला नाही तर जिथं ट्रेनिंगचं आहे म्हणजे जिथं होत आहे प्लेस आहे तिथे जाऊन तुम्ही तिथून रिक्वेस्ट करा आणि तिथं तुम्ही दाखवा तुमची ऑर्डर दाखवा शिक्षणसेवकची जी तुम्हाला मिळालेली आहे आणि ते ट्रेनिंग जॉईन करा कारण ही संधी तुम्हाला पोपनं मिळणार नाही आहे सो दॅट्स इट फॉर टुडे मित्रांनो अजून काही अपडेट्स येतील सो आपण कळवत राहू सो स्टे कनेक्टेड